दादा हे फक्त आपल्या राष्ट्रवादीचे नसून संपूर्ण महाराष्ट्राचे दादा झालेले आहेत। ते आता आपल्या समोर असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून। आता बघा दादा कसा असतो, भाऊ कसा असतो, खरा भाऊ कसा असतो, बहिणीचे हट्ट पुरवणारा। महायुतीचा झेंडा अर्थात राष्ट्रवादीचा वाटा त्यात सर्वाधिक असणार आहे। दादांचं नेतृत्व आणि विकासाच्या दृष्टीने दादांनी घेतलेला निर्णय हा आपण त्यांच्या सोबत आहोत, त्या निर्णयाच्या सोबत आपण आहोत। दादांचा विचार हा विकासाचा विचार असून पुरोगामी महाराष्ट्राचा आहे। आज जरी आपण महायुती सोबत असलो तरी आपण आपला मूळ विचार सोडला नाही, एक सामान्य कार्यकर्ती म्हणून दादा माझ्यासाठी ही फार महत्त्वाची गोष्ट आहे। खऱ्या अर्थाने दादा हे फक्त आपल्या राष्ट्रवादीचे नसून संपूर्ण महाराष्ट्राचे दादा झालेले आहेत। ते आता आपल्या समोर असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून। आता बघा दादा कसा असतो, भाऊ कसा असतो, खरा भाऊ कसा असतो, बहिणीचे हट्ट पुरवणारा। सुरुवातीला योजना आली ऑनलाईनच्या माध्यमातून, तिथे फॉर्म भरायचा होता, आम्ही दादांकडे गेलो, दादा माता भगिनींना ऑनलाईन फॉर्म भरता येत नाही, तो फॉर्म ऑफलाईन करावा। दादांनी ती मागणी मान्य केली। परत आम्ही दादांकडे गेलो, दादा उत्पन्नाचा दाखला काढायला बराच कालावधी जातोय, तिथे जरा मदत करा। दादांनी उत्पन्नाचा दाखला रद्द केला। म्हणजे खऱ्या अर्थाने महिला भगिनींना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये मदत करून न्याय दिला असेल तर तो आमच्या दादांनी, बरं एकाच कुटुंबातील एक नाही तिच्या सोबत आमच्यासारख्या युवती अविवाहित महिला ह्या सुद्धा ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात। म्हणजे खऱ्या अर्थाने आता आपल्या दादांना आपल्याला साथ देण्याची गरज आहे। आतापर्यंत दादांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, आता हीच वेळ आहे त्याची परतफेड करण्याची। सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देणारं नेतृत्व अशी दादांची ओळख आहे। आणि हे मी सांगायची गरज नाही, समोर व्यासपीठावर आपण बघत आहात, उभा महाराष्ट्र याचा साक्षीदार आहे। आज माझ्यासारख्या शेतमजुराच्या मुलीला एवढ्या मोठ्या मंचावर बोलण्याची संधी दिली ती आपल्या दादांनी दिलेली आहे। त्याच्यामुळे आता ही वेळ आलेली आहे आपल्याला दादांना साथ देण्याची। येणाऱ्या काळात पुन्हा एकदा महायुतीचा झेंडा अर्थात राष्ट्रवादीचा वाटा त्यात सर्वाधिक असणार आहे, त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत।